लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं। सोलापूर जिल्ह्यात खुनाच्या 3 धक्कादायक घटना घडल्या आहेत। अक्कलकोट तालुक्यात लग्नास आड येणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे। तर मोहोळ तालुक्यातील शिंगोली येथे उसामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे। तिला कोणीतरी मारून टाकल्याचे समोर आले आहे। तर माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे सोन्याच्या दागिन्यावरून जाऊने गळा आवळून पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेला जाळून टाकले। या तिन्ही खुनांच्या गुन्ह्यामुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे। सीना नदी काठावरील शिंगोली पीर टाकळी गावाच्या शिवारात उसाच्या पिकात अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील बेवारस महिलेचे प्रेत दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी सापडले होते, याची आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली। मात्र एकूण परिस्थिती लक्षात घेता गुरुवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा कामती पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादवी कलम 302 आणि 301 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तर अक्कलकोट येथील 27 वर्षीय महिलेची आत्महत्या नसून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय। लग्नाला विरोध होत असल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळफास देऊन खून केला आहे। या प्रकरणी बाळू कांतू माळू राहणार गळोरगी तालुका अक्कलकोट याला पोलिसांनी अटक केली आहे। काही दिवसांपासून भारताबाई आणि बाळू माळू यांचे प्रेमसंबंध होते। दरम्यान बाळू याचे नात्यातील एका मुलीशी लग्न ठरले। या लग्नास भारताबाई यांचा विरोध होता। याचा राग मनात धरून बाळू याने दिनांक 29 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी शेतकरी कल्याणी आळगी यांच्या शेतात भारताबाई यांना बोलावून तिला तिच्याच साडीने कडुलिंबाच्या झाडाला गळफास देऊन खून केल्याचे पोलीस तपासामध्ये पुढे आले आहे। पोलीस निरीक्षक महेश स्वामी, तपास अधिकारी सिद्धाराम घंटे, अजय भोसले, कलशेट्टी, जगदीश राठोड, केदार सुतार, महादेव शिंदे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे उज्ज्वला किरण पाडोळे या विवाहित महिलेचा कापडी गमजाने गळा आवळून खून केला। पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळून मारल्याची धक्कादायक घटना दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 सुमारास घडली आहे। याबाबत मयत उज्ज्वलाचे वडील सिद्धेश्वर चांगदेव जाधव वय वर्ष 52 राहणार मालवंडी तालुका बार्शी यांनी माढा पोलिसात तक्रार दिली आहे। या प्रकरणी गीता शंकर पाडोळे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामबुवा करीत आहेत। घटनेची माहिती कळताच माढा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मयताचा मृतदेह माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता। शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले। भाइयों और बहनों, शहर शोलापुर में अगर आपको जायकेदार और लजीज खाना चाहिए तो आइए 7 रास्ते पर के शानदार माही टिफिन एंड डाइनिंग में। यहाँ पर मिलेगा आपको स्वाद भरा ताजा लजीज और बेहतरीन खाना। लज्जतदार चिकन बिरयानी, टेस्टी चिकन हंडी, गर्मा गर्म चिकन मसाला, चिकन लेग पीस, जायकेदार चिकन सूखा, अंडा करी, बढ़िया राइस प्लेट। एक बार खाओगे तो बार बार आओगे। माही टिफिन्स एंड डाइनिंग, होटेलिंग का 25 साल का तजुर्बा, नंबर 1 क्वालिटी, कम दाम और तत्पर सेवा। जी हाँ, चिकन बिरयानी सिर्फ और सिर्फ 75 रुपीज यानी 75 रुपयों में और राइस प्लेट सिर्फ 60 रुपीज यानी 60 रुपयों में। तो आइए, नोश फरमाइए, पार्सल की सुविधा भी उपलब्ध और साथ ही साथ आपके महफिल में होने वाली पार्टी का ऑर्डर भी लिया जाएगा। माही टिफिन्स एंड डाइनिंग, उद्घाटन समारोह बरोज जुमा 27 जनवरी 2023 शाम 6 बजे। हमारा पता माही टिफिन्स एंड डाइनिंग, हुमा मेडिकल के सामने 7 रास्ता शोलापुर। प्रोप्राइटर इस्माइल पठान। संपर्क 9637777818।